नमस्कार, योगेश तुम्हा सर्वांचे या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत घरच्या घरी व्हर्मी वॉश, ज्याला गांडूळ पाणी म्हणतात, ते आपण घरच्या घरी कसं बनवू शकतो हे आपण आज स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला घरच्या घरी हे व्हर्मी वॉश बनवता येईल. तर चला तर मग सुरुवात करूया. तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला पुढील प्रमाणे वस्तू लागतील. 50 ते 60 लिटरचा आपल्याला एक प्लास्टिकचा ड्रम लागेल, ज्याला सुरुवातीला आपण काय करायचं आहे, एक दामनाच्या आकाराचं होल पाडून घ्यायचे खाली, की जेणेकरून तिथून जे गांडूळ पाणी ते निघण्यास मदत होईल. होल पाडल्यानंतर आपण काय करणार आहे, जे विटांचे आणि जाड वाळूचे जे तुकडे, त्याचा आपण 4 ते 5 इंचापर्यंत आपण याच्यात थर देणार आहे. त्यानंतर आपल्या त्याच्या अगोदर अजून लागेल की 1 किलो व्हर्मी कल्चर, म्हणजे ज्याच्यात गांडूळ असतात ते गांडूळ आपल्याला बाजारात भेटून जातील ते लागेल. त्यानंतर कुजलेलं शेणखत लागेल. त्यानंतर एक लोखंडी जाळी लागेल. आणि व्हर्मी वॉश कलेक्ट करण्यासाठी एक प्लास्टिकचा मगा किंवा ड्रम लागेल. तर सर्वात प्रथम आपण जेव्हा याला होल पाडू ड्रमला, तर होल पाडल्यानंतर आपण हे जे विटाचे तुकडे, त्याच्यानंतर जाड वाळू, तिचा आपण 3 ते 4 इंचापर्यंत थर देणार आहोत. असा थर देऊन झाल्यानंतर आपण काय करणार आहे, जी आपली लोखंडी जाळी आहे ती लोखंडी जाळी याच्यात अशी ठेवणार आहोत. लोखंडी जाळी ठेवल्यानंतर आपण याच्यात हे जे कुजलेलं शेणखत, ते शेणखत ह्या जाळीवरून असं वरती पसरून टाकून देऊ. जवळजवळ 90% हा ड्रम पूर्णपणे कुजलेल्या शेणखताने पूर्ण भरायचा आहे. भरल्यानंतर आपलं जे आपण गांडूळ कल्चर जे घेतलेलं आहे ते या सर्वात वरती टाकून द्यायचं. टाकून झाल्यानंतर बघा की अशा प्रकारे हे आपलं व्हर्मी वॉशच युनिट तयार झालेलं आहे. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता की आपलं जे व्हर्मी वॉश आहे त्याचं युनिट आपण तयार केलेलं आहे. तर सुरुवातीला काय करायचं आहे, याच्यात जे आपण पाणी टाकणार आहे, रोज काय करायचं आहे, एक लिटर पाणी टाकायचं रोज. 24 तासातून 1 लिटर पाणी टाकल्यानंतर सुरुवातीचे 7 ते 8 दिवस जे गांडूळ सेटल होण्यासाठी, गांडूळ व्हर्मी वॉश तयार होण्यासाठी जे वेळ लागतो तो 7 ते 8 दिवस लागतो. तर मग ते 7 ते 8 दिवसाचं जे पाणी, जे रोजचं पाणी आहे, ते परत आपण त्याच्यात वरच्या युनिटमध्ये त्या ड्रममध्ये परत टाकायचं आहे. आणि टाकल्यानंतर 7-8 दिवसानंतर आपण मग ते रोज 1 लिटर पाणी टाकणार आहे, त्याच्यातलं 700 ते 800 ml पाणी आपल्याला खाली भेटेल थोडं टिपकं टिपकं. तर ते व्हर्मी वॉश आपण आपल्या पिकांसाठी वापरायचं आहे. तर तुम्ही आता आपण हे जे बनवलं आहे, तर याचं कसं आहे की जेव्हा हे गांडूळ आहे हे जेव्हा हे शेणखत खायला सुरुवात करतात, तर साधारणतः 50 ते 60 लिटरचा ड्रम आहे, तर तो ज्याचं गांडूळ खातात रूपांतर व्हायला 25 ते 30 दिवस जातात. तर म्हणजे 1 महिन्यानंतर आपण हे जे आपण शेणखत टाकलेलं आहे, तर हे शेणखताचं जेव्हा गांडूळ खातात रूपांतर होईल, तर ते गांडूळ खत
पूर्ण प्रकारे आपण त्याच्यातून काढून घ्यायचे आणि नवीन जे शेणखत आहे ते याच्यात टाकायचे, जेणेकरून गांडूळ खतान गांडूळ आपले जास्तीत जास्त प्रमाणात तयार होत राहतील आणि आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात वर्मी वॉश भेटेल. तर हे झाले आपले आता वर्मी वॉश आपण बनवलं हे तुम्हाला मी डिटेल सांगितलं. आपण आता याचे काही फायदे पण बघू की ह्या वर्मी वॉश बनवण्याचे काय काय फायदे. तर फायद्यांमध्ये पहिला जो फायदा आहे हे पूर्ण प्रकारे नैसर्गिक खत आहे, याचे कुठल्याही प्रकारेचे दुष्परिणाम नाही. तरी तुम्ही 200 लिटरला 4 लिटर ह्या प्रमाणात आपण ते वापरायचे. आणि वापरत असताना हे कशा कोणत्या पिकांसाठी चालेल, तर फळभाज्या झाले, फळझाडं झाले, त्याच्यानंतर म्हणजे चिक्कू पेरू, त्याच्यानंतर आंबा, अशा सर्व फळझाडांना हे चालतं. त्याच्यानंतर आपलं जे भाजीपाला आहे भाजीपाल्याचंही उत्पन्न याच्याने चांगल्या प्रकारे वाढतं. याच्यात काय की जे नायट्रोजन आणि फॉस्फरस आपण जे NPK म्हणतो ते ह्या गांडूळ खतातून आपल्याला पिकांना मिळत असतं. त्यानंतर आपलं जे बघा काही काही पिकांवर बुरशी येते नाही का, मोहर आंब्याच्या मोहरावर बुरशी येते, असे वेगवेगळ्या प्रकार पिकांवर बुरशी येते. तर बुरशीचं प्रमाण कंट्रोलमध्ये राहण्यासाठीही ह्या वर्मी वॉशचा उपयोग होतो. म्हणजे आपण याचा वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करू शकतो, फळभाज्यांवर उपयोग करू शकतो, त्याच्यानंतर जे आपलं भाजीपाला आहे त्याच्यावर उपयोग करू शकतो. याचे असे बहुगुणी उपयोग आहे. आणि हे तुम्ही आपल्या घरच्या घरी स्वतःच्या घरी नक्की तयार करा आणि हे नैसर्गिक पद्धतीचं खत तुम्ही घरच्या घरी तयार करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर माझ्या योगीज लाईफ चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहील. आणि हे मी खास शेतकऱ्यांसाठी, शेतीची गुणवत्ता वाढण्यासाठी, पिकांची गुणवत्ता वाढवण्यासाठी हे वर्मी वॉश तुमच्यासाठी हा मी एक प्रयत्न केला आहे की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नैसर्गिक पद्धतीने शेती कशी करायची हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या शेतीमध्ये त्यांच्या पिकामध्ये जास्तीत जास्त फायदा होईल. धन्यवाद.